नमस्कार, TV51 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सोयगाव इंदिरानगर भागातील योगायक मंगल कार्यालय परिसरात सुरू असलेल्या गटारीच्या कामामुळे रस्ता खोदण्यात आला होता. सदर ठिकाणी गेल्या 6 महिन्यांपासून रस्ता बनवण्यासाठी दगड व मुरुम टाकून ठेवण्यात आले होते, परंतु त्यानंतर या ठिकाणी चारी खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. आज पहाटेपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून या ठिकाणी खोदलेल्या चारीमध्ये काळ्या मातीने भर केल्यामुळे रस्ता खचला असून ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत व दलदल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळपासून 2 लहान मुलांपासून 1 महिला या खड्ड्यात रुतल्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना ओढून खड्ड्याबाहेर काढले. या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनी या चिखलामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. याशिवाय लहान मुलांची स्कूल बसही या चिखलामुळे येत असल्यामुळे शाळेत मुलांच्या अभ्यासाचेही नुकसान होत आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे त्वरित या रस्त्याची डागडुजी करून किमान तात्पुरता मुरुम तरी टाकून द्यावा अशी मागणी केली आहे. सकाळी असे खड्डे पडलेले, सकाळी 4 वाजता आम्हाला जावं लागतं. आम्ही 5 वाजता उठतो. आता एक लहान मुलगा फसला, परत एक लेडीज फसून गेली, गाई फसू राहिले. गायींचा त्यांचा विषय झाला दोन, पण माणसं फसायला लागले. बरेच दिवस आहे म्हणून आम्ही सकाळी 5 वाजता जाणारी माणसं आहे. ते काम चांगलं करत आहे, पण विषय असा आहे की लवकरात लवकर रस्त्याचं, आता रात्री एका पावसामध्ये जर एवढं खड्डं पडू शकत आहे. पाहिजे तेवढा पाऊस नाही आला तरी, भरपूर जर पाऊस आला तर पूर्ण गल्लीला पूर्ण येतून तिथून तारीसारखे खड्डे पडेल. आम्हाला अक्षरशः चालणं मुश्किल झालेलं आहे. लवकरात लवकर काम करावे. पाऊस चाललेला आहे. आमचे नातवंड शाळेत जायला निघाले, खड्ड्यात मध्ये पडून गेले आणि पावसाने खूप हे केलेले. गडरीचं आम्हाला सोय नाही पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर रोड व्हायला पाहिजे. 7 महिन्यापासून आमच्या घराचं काम चालू आहे. आम्हाला भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. आम्हाला आज सकाळी आमची रोजे बुडली, आम्हाला जाता आलं नाही. आमच्या गाड्या फसून गेलेल्या आहेत. 7 महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे. प्रशासनाचं ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे आणि टंगळमंगळचं काम चालू आहे. आता नेमका रात्री पाऊस पडला 3 वाजेपासून. अक्षरशः जी गटारीची नाली खोदली त्यांनी ती पूर्ण खाली बसलेली आणि अक्षरशः त्या नालीमध्ये बाया काय, लहान मुलं काय, पूर्ण फसत आहे. आणि आज सर्वांची जवळजवळ शाळा तर बंदच आहे. आज लहान मुलं तर घरातून बाहेर निघालेच नाही त्या चिखलामुळे. तर एकच विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करायची. माणसं पैसे जायला ना, 6 महिन्यापासून रोड करायची आहे. लाजाने वाटते काय असले, मुरुम तर टाका, मुरुम टाका, काहीतरी वाळूवळू टाका, दगडा टाका. लहान लहान पोरं पशी राहणार, लहान लहान पोरं पशी राहणार. दूध घ्याल घ्या, ती पोर तर काय काढी त्या खड्ड्या मा चंबरच मा. हात तेवढ्याच बाई काढी, एक पोरगा काढा. शासनाने जी काही दुर्व्यवस्था केली रस्त्यांची गेल्या 6 महिन्यापूर्वी, आम्हाला खूप अडचणी येत आहे. मुलांना शाळेची गाडी येत नाही, मुलं वेळेवर शाळेत पोहोचत नाही. जाण्या येण्यात, रस्त्याला बाजारात जाणं, हे ते सगळे अडचणी येत आहे. आणि आता शिवाय पावसाळा लागलाय, तर प्रशासनाने पावसाळ्याच्या आधीच हे काम केलं पाहिजे होतं. आम्हाला सांगितलं गेलं होतं इलेक्शनमुळे थोडं 1-2 महिने लेट होईल, पण आता इलेक्शन होऊन 2 महिने झाले तरी प्रशासन दुर्लक्ष करतंय. तरी आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी, लवकरात लवकर आमच्या रस्त्याचे कामं करा. आज 6 महिन्यापासून हा रस्ता महानगरपालिकेने कोरून ठेवलेला आहे. अनेक प्रकारचे लोक आतापर्यंत, कोणी दगड लागून पाय पडून गेलं, कोणाचं तोंड फुटलं. आता एक महिला पूर्ण कंबरे इतकी खाली जमिनीत कोरल्या गेली, पण या प्रशासनाला जाग येत नाही. या महानगरपालिकेने 6 महिन्यापासून रोड कोरून ठेवला. आज 6 महिन्यामध्ये उन्हाळा गेला आणि पावसाळ्यात त्यांना जाग येते. कोणी गांगोडे साहेब म्हणून आहेत, त्यांनी परवानगी न देता हे काम बंद पाडलेलं आहे. ठेकेदाराला कॉल करून मी परेशान झालोय. 6 महिन्यापासून इथे जनता परेशान झाली. आज रोजी इथं चालायला जागा नाही, लोकांच्या गाड्या इथं अटकत आहेत, महिला अर्धी बुंजल्या गेली. आता काय येणार, नरबळी पाहिजे काय रस्ता बनवण्यासाठी? आज लहान मुलं खेळणार कुठं, फिरणार कुठं, झालं तरी आम्ही परेशान झालेलो आहे. आमच्या गडरीमध्ये पाणी सोडलं होतं, ते पाणी रस्त्यावर आहे. प्यायचं पाणी मध्ये गडरीचं पाणी जात आहे. मग लहान लहान पोरं खेळायला जातात, खड्ड्यात पडून जाऊ राहिले. आता एखादी नरबळी गेल्याशिवाय रस्ता बनणार नाही, कारण 6 महिने पूर्ण, आज 6 महिने होत आहे रस्ता. यांना कळत होतं ना,
की पावसाळा येणार आहे. मग पावसाळ्याच्या पहिले तीन महिन्यापूर्वीच काम करायला सोडून दिलं. महानगरपालिकेचा सगळा पोंगळ कारभार चालू आहे आणि प्रशासक बसल्यामुळे इथं लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. आजचा कमी कमी 2 ते 3 वाजता प्रशासक बसलाय. लोकप्रतिनिधींचं बी काम होतं पण आता त्यांच्या हातात कुठला मुद्दा नसल्यामुळं तेही काही करू शकत नाही आणि ठेकेदार मस्त त्याच्या घरी बसलेला आहे. ठेकेदारने ठेका घेतला आणि आम्हाला परेशान करून सोडलंय महानगरपालिकेने.